पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये विभागलेला मावळ हा काहीसा दुर्गम व अवघड वळणाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून परिचित आहे. मावळात या खेपेला शिंदे सेनेचे उमेदवार सिरंग बारणे आणि ठाकरे सेनेचे संजय वागरे पाटील यांच्यात थेट लढत होईल. एकीकडे महायुतीत होणाऱ्या वाढत्या विरोधामुळे बारणे यांची वाट काहीशी बिकट बनली, तर संजय वागरे यांच्यासाठी येथील खास खळगे नवीन असल्याने त्यांचा मार्गही सोपा नसेल. त्यामुळे दोन मावळ्यामधील हा सामना रंगतदार होणार असून नवख्या वागरेंपुढे बारणेंची कसोटी लागण्याची चिन्ह आहेत. काय आहेत समीकरणं आणि बारणे आणि वागरे यांच्यात कुणाला अधिक संधी असेल याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. भौगोलिक विविधता हे मावळचं वैशिष्ट्य. एका बाजूला पिंपरी चिंचवडसारखं शहर, दुसऱ्या बाजूला मावळचा गड किल्ल्यांनी व दऱ्या डोंगरांनी नटलेला दुर्गम परिसर, आणि तिसऱ्या बाजूला कर्जत, उरण, पनवेलपर्यंतचा कोकण आणि मुंबईच्या सीमेवरचा भाग, अशी या मतदारसंघाची वैविध्यपूर्ण रचना. स्वाभाविकच मतदारसंघापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही उमेदवाराचा कस लागणार? 2009 अस्तित्वात आलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिंदे गटाची सिरंग बारणे करतायत. मात्र महायुतीतून असलेल्या विरोधामुळे बारणे यांना उमेदवार देताना बराच विलंब झाला. मावळातून भाजपकडून माजी मंत्री बाळा बेगडे तर चिंचवडमधून शहराध्यक्ष शंकर जगताप हे इथून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मतदारसंघात भाजपाचेच प्राबल्य असल्याने पक्षाच्या वाट्याला ही जागा आली पाहिजे यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते आग्रही होते. त्यामुळे बारणे यांच्या विरोधात मोठी वातानिर्मिती करण्यात आली. मात्र ही जागा शिंदे गटाच्या ताब्यात असल्याने भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला इच्छुक असलेला ही उमेदवारी मिळू शकली नाही. पक्षांतर्गत असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच मावळात बैठक घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समजूत घातली. असं असलं तरी प्रत्यक्ष निवडणुकीत ही मंडळी किती एकदिलाने काम करणार हे आता पाहावं लागणार आहे. पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, मावळचे आमदार सुनील शेळके आणि बारणे यांच्यातील संबंध सर्वश्रुत आहेत. या मंडळीसुद्धा सुरुवातीपासून बारणेंच्या विरोधात असहकार पुकारला होता. मागच्या वेळी पार्थ पवार यांचा झालेला पराभव व बारणेंसोबतचे त्यांचे सख्य ही त्यातील मुख्य कारणे आहेत. या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांनी थेट मावळात बारणेंच्या प्रचारात उतरत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना युती धर्माचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनील शेळके आणि पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अजितदादा सांगतील त्यांचं काम करणार असून युती धर्माचं पालन करणार असल्याचं सांगून आम्ही बारणेंचं काम करायला सुरुवात केली असंही सांगितलं आहे. तथापि बारणेंविरोधी दहार कमी होणार का याबाबत साशक्यता व्यक्त होते. त्यामुळे हॅट्रिकची संधी असलेल्या बारणे यांचे अस्तित्व पणाला लागले. ठाकरे सेनेचे संजय वगैरे यांचे तिकीट लवकर जाहीर झाल्याने ते वेळेतच प्रचारा लागले. त्यांच्या प्रचाराच्या दोन फेऱ्यासुद्धा पूर्ण झाल्या. नाते गोते सर्वदूर पसरल्याचाही त्यांना लाभ होतो आहे. कोकणपट्ट्यात ठाकरे सेना व शेकापची वर्चस्व बघता तिथून त्यांना चांगली मतादेखील मिळण्याची शक्यता आहे. बारणे शिंदे सेनेत गेले तरी शिवसैनिक बहुतांशी ठाकरे सेनेशी एकनिष्ठ असल्याचे दिसतात. वागेरेंकरता ही सकारात्मक बाब आहे. मतदारसंघात पिंपरी मावळ राष्ट्रवादीकडे आहे, चिंचवड पनवेल भाजपकडे आहे, उरण भाजपाशी संलग्न अपक्षाकडं, तर कर्जत शिंदे गटाकडं आहे. असे साधारण पक्षीबरोबर आपल्याला पाहायला मिळते. हे पाहता कागदावर महायुतीची बाजू भक्कम ठरते. मात्र महायुतीतील मतभेदामुळे प्रत्यक्ष रणभूमीवर काही दगापटका तर होणार नाही ना ही भीती बळावलेली दिसते. चिंचवड व मावळ हे दोन मतदारसंघ महायुतीकरिता अनुकूल आहेत. किंबहुना तेथून चांगला लीड मिळण्यासाठी बारणेंना हालचाल करावी लागणार आहे. जगताप आणि भेगडे यांची साथ कशी मिळते यावर त्यांचं भवितव्य असणार आहे. तर पिंपरी परिसर वागेरेकरता अनुकूल असू शकतो. खरे तर बारणे यांच्या पाठीशी दोन निवडणुकींचा अनुभव आहे. पार्थ पवार यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला त्यांनी आसमान दाखवले ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. आपसातील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांनी केला असला तरी कितपत सफल होणार यावरच बारणे विजयाचा बार उडणार का याचे उत्तर मिळू शकेल. काँग्रेस व शरद पवार गटाकडून कोणीही इच्छुक नसल्याने या स्तरावर महाविकास आघाडीत मात्र एकी दिसून येते. त्यात वागेऱ्यांची आझाद शत्रू ही प्रतिमा त्यांना साहेबूत ठरणार का या आकडेसुद्धा सर्वांचं लक्ष असेल. वंचित उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. मागच्या वेळी त्यांच्या उमेदवाराला अगदी नगण्य मतं मिळाली होती, त्यामुळे त्यांचा उमेदवार जाहीर झाला तरी त्याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे. एकूणच मावळची लढाई कुणासाठी सोपी नसेल. मावळच्या मैदानावर बारणेंची कसोटी लागेलच, मात्र वागेऱ्यांचाही कस लागणार हे मात्र नक्की. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.